सोयगाव येथे शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ राज्याचे महसूल तथा ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. सोयगाव येथे तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये FAQ दर्जाची मका, ज्वारी, बाजरी खरेदीचा शुभारंभ राज्याचे महसूल तथा ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. सोयगाव येथील शासकीय गोडाऊन येथे मका, ज्वारी, बाजरी खरेदीचा शुभारंभ पार पडला. खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर काळे, तहसीलदार प्रवीण पांडे, नायब तहसीलदार VT जाधव, NK मोरे, खरेदी विक्री संघाचे शांताराम देसाई यांच्यासह मिलिंद पगारे, कैलास पाटील, दिलीप देसाई, बाजार समितीचे सुनील गुजर, विष्णू मापारी, भागवत मस्के, गोडाऊन कीपर LB ताले, भगवान वारंगडे, रमेश गव्हांडे आदी उपस्थित होते. सोयगाव येथे जिल्ह्यात सर्वात प्रथम भरडधान्य खरेदीची सुरुवात करण्यात आली असून सोयगाव येथे जिनिंग नसल्याने शेंदुर्णी आणि पाचोरा येथे CCI माध्यमातून शासकीय दराने कापूस खरेदी सुरू झाला आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेला कापूस खरेदी केल्याशिवाय कापूस खरेदी ही बंद होणार नाही अशी ग्वाही यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. सिल्लोड सोयगाव तालुक्यात मका उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानं मक्याचे चांगले उत्पादन हाती आले. शिवाय रब्बी हंगामातही बऱ्याच क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे मकाला गुणवत्ता असूनही पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नव्हता. महाराष्ट्र शासनाने आता मका, ज्वारी तसेच बाजरी शासकीय आधारभूत किमतीत खरेदी सुरू केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नक्कीच समाधानाचं वातावरण असेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. वृत्तप्रतिनिधी दिलीप देसाईसह पूनम परदेसी, सोयगाव.